नमस्कार. वीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, श्रावण महिना संपला की लागोपाठ दिवाळीपर्यंत प्रत्येक दिवस हा आपल्या संस्कृतीतील सणांचा असतो. एकूण एक दिवसाचं आपलं वेगळं महत्त्व आहे. काल प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. छोट्या मोठ्या मंडळांनी मोठ्या उत्साहाने सामूहिक गणपती बसवले. आज दुसरा दिवस म्हणजेच आज ऋषीपंचमी. भाद्रपद पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. ऋषीपंचमीचे व्रताचरण, महत्व, मान्यता याविषयी जाणून घेऊया. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वैशिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे या मागील उद्देश आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. कश्यप, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषीपंचमी साजरी केली जाते. गृहस्थाश्रमी पुरुषासंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम या आचार संपन्न व्हावा असा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आलाय. कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. ऋषीपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषीचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. या दिवशी व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमध्ये महिलाही हे व्रत करतात. ऋषीपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळ, मक्याचं कणीस, काकडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. ऋषीपंचमीला व्रत आहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते. तर मंडळी, ही होती माहिती ऋषीपंचमीची. अशाच नवनवीन माहितीकरता बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.